आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी 11:05 ते दुपारी 3:05 तर हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान 11:10 ते 4:10 ब्लॉक असणार. नवी मुंबई महापालिकेच्या मोर्बे धरणात 41 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. आठवड्यातून 3 दिवस सायंकाळी विभागवार पाणी कपात करण्याचा पाणीपुरवठा विभागाचा निर्णय. बुलेट ट्रेन सुरक्षितपणे चालवण्यासाठी स्वयंचलित पर्जन्यमान मॉनिटरिंग प्रणालीचा वापर करणार. या प्रणालीद्वारे पर्जन्यमापकांचा वापर करून पावसाची माहिती दिली जाणार. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची माहिती. राज्यातील स्थानिक आणि शासकीय स्वराज्य संस्थेच्या 1 ते 8 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 गणवेश वाटप होणार. एक नियमित स्वरूपाचा गणवेश तर स्काउट गाईडसाठी दुसरा गणवेश असणार. हिजाब बंदीच्या निर्णयाविरोधात 9 विद्यार्थिनींची मुंबई हायकोर्टात धाव. मुंबईतील एनजी आचार्य आणि डीके मराठे महाविद्यालयातील प्रकार हिजाब बंदीचा निर्णय रद्द करण्याची मागणी. अतिधोकादायक इमारतींचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करा, ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 10.5 किलो सोनं जप्त. कस्टम विभागाची कारवाई, 5 प्रवाशांना अटक. निवडणूक कामावरून न परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा, रुजू न झाल्यास कर्मचाऱ्यांचं वेतन रोखणार मुंबई महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचा इशारा. घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पातील 16,000 रहिवाशांची पात्रता निश्चिती जुलैपर्यंत होणार. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची माहिती.